वेलकम टू हॉलीवूड बॉलीवूड. बॉलीवूड हॉलीवूड मध्ये ॲनिमेटेड सिनेमांची पर्वणी मुख्यतः निर्माण केली ती म्हणजे डिझनीनं. 80-90 दशकात या सिनेमांची एक वेगळीच फॅन फॉलोईंग होती आणि नंतर ती वाढतच गेली. यात नेहमीच महत्वाचा ठरेल तो म्हणजे 1991 मध्ये रिलीज झालेला ब्युटी अँड द बीस्ट. यंदा या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. ब्युटी अँड द बीस्टची ही खास आठवण. डिस्नीचा ब्युटी अँड द बीस्ट सिनेमा 1991 साली रिलीज झाला आणि सिनेमानं इतिहासच घडवला. याआधी हा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न दोनदा डिस्नी या अॅनिमेशन जायंटनं केला पण तो अपयशी ठरला. एकदा 1930 दरम्यान आणि नंतर 1950 दरम्यान. अखेर 1989 साली द लिटिल मरमेड सिनेमाच्या यशानं डिस्नीनं पुन्हा हा सिनेमा बनवण्याचं शिवधनुष्य पेलायचं ठरवलं आणि त्यात ते यशस्वीही झाले. सिनेमा आला आणि बघता बघता हिट ठरला. यंदा या सिनेमाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याची संपूर्ण कास्ट एक धमाल रियुनियन आयोजित करते. सिनेमाच्या मूळ कास्टला हा सिनेमा येत्या 18 सप्टेंबरला अमेरिकेतल्या ॲलिस ट्युली हॉलमध्ये दाखवण्यात येणार आहे. याच हॉलमध्ये 25 वर्षांपूर्वी हा ॲनिमेटेड सिनेमा रिलीजच्या 2 महिन्यांआधी 29व्या न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला आणि तिथे त्याला स्टँडिंग ओव्हिशन मिळालं. तिथेच सिनेमाच्या हिट होण्याची मुहूर्तमेढ घातली गेली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. विषय मुळातच इतका रंजक आणि वेगळा होता. एक डिस्नी स्टाईल परफेक्ट फेरी टेल ब्युटी अँड द बेस्ट याच नावाच्या एका फ्रेंच कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. एक शापित राजकुमार जो एक भयानक अवाढव्य प्राणी म्हणून त्याच्या भल्या मोठ्या राजवाड्यात राहत असतो. लोभस दिसणाऱ्या या राजकुमाराला एका महिलेनं शाप दिलेला असतो की तो बेस्ट होणार आणि त्याच्या मूळ रूपात परत येण्यासाठी त्याला कुणाच्या तरी प्रेमात पडावं लागेल आणि महत्वाचं म्हणजे त्या मुलीचं सुद्धा त्याच्यावर प्रेम जडलं पाहिजे. ते सुद्धा त्याला दिलेल्या गुलाबाची शेवटची पाकळी गळून पडण्याच्या आधी. त्याच्या 21व्या वाढदिवसाला ही पाकळी गळून पडणार आणि जर तोवर त्याला कोणी प्रेम करणारं मिळालं नाही तर तो कायम बीस्टच्या रूपातच राहील. या बीस्टला सोबत असते त्याच्या घरातल्या वस्तूंची. त्याच्या घरातल्या सगळ्याच वस्तू, मग ते कप असो, किटली असो किंवा घड्याळ, त्याचे मित्रच असतात आणि सगळेच वाट बघत असतात त्या एका मुलीची, कारण अनायसे हा शाप त्यांनाही लागू असतोच. अखेर 11 वर्षांनी या बीस्टच्या 21व्या वाढदिवसाच्या जरा आधी जवळच्याच गावात राहणारी बेल जेव्हा या राजवाड्यात प्रवेश करते अगदी तेव्हाच बीस्टच्या या सवंगड्यांना ही तीच आहे याचा अंदाज येतो. पुढे सुरू होतो प्रवास, एक रंजक प्रवास डिस्नीच्या परिकथेतला. म्हणजे आपली ब्युटी आणि या बीस्ट मध्ये अगदी सहज काही प्रेम होत नाही. वाड्यामध्ये अचानक ही बेल पोहोचते ती त्या गुलाबाकडे आणि तिथे या दोघांचं भांडण होत. बीस्टला घाबरून बेल तिथून पळ काढते आणि जंगलामध्ये पोहोचते आणि आगीतून फोफाट्यात अशी तिची गत होते. बीस्ट पासून वाचते पण लांडग्यांचं संकट तिच्यावर येतं. यातून बीस्ट तिची सुटका करतो. परिकथेतल्या या हिरोला दुखापत होते आणि त्याची काळजी बेल घेते. या दरम्यान दोघं प्रेमात पडतात. त्यांच्यामध्ये प्रेम फुलायला लागतं, बहरायला लागतं. यानंतर अनेक चढउतार या लव्ह स्टोरीमध्ये येतात. अगदी हे दोघं एकत्र येणार नाहीच असं वाटावं इतकी ही कथा रंजक वळणावर येते. दोघं वेगळेही होतात पण शेवटच्या सीनमध्ये बीस्ट मरताना बेल तिचं त्याच्यावर प्रेम आहे हे स्वीकारते आणि हा शाप तुटतो.
ट्विस्ट आणि त्याचे सवंगडी पुन्हा मूळ रूपात येतात. मग काय जल्लोष आणि अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर या सुंदर परिकथेनं जगभरामध्ये प्रसिद्धी मिळवली. अनेक भाषांमध्ये हा सिनेमा डब केला गेला. इतिहासातला हा पहिला अॅनिमेटेड सिनेमा आहे ज्याला बेस्ट पिक्चर साठी ऑस्कर नॉमिनेशनही मिळालं. एवढंच नाही तर हा पहिला अॅनिमेटेड सिनेमा आहे ज्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळालाय आणि पुढे अॅनी अवॉर्ड सुद्धा. शिवाय 2002 मध्ये काँग्रेस लायब्ररीनं या सिनेमाला ऐतिहासिक सांस्कृतिक सौंदर्य शास्त्र विषयक ठरवून सिनेमाचं जतन नॅशनल फिल्म रजिस्ट्री अंतर्गत केलं. हाच सगळ्यांचा लाडका ब्युटी अँड द बीस्ट एका नवीन रूपात आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. हॅरी पॉटर फेम एमा वॉटसन बेल म्हणून या नव्या ब्युटी अँड द बीस्ट मध्ये दिसेल. तोच राजवाडा, तीच उत्सुकता आणि बेल म्हणून एमा, अशा अनेक रंजक गोष्टी डिस्नीच्या ब्युटी अँड द बीस्टच्या लाईव्ह ऍक्शन या नवीन आवृत्तीत अनुभवायला मिळतील. हा सिनेमा 17 मार्च 2017 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये अनेक दिग्गज हॉलिवूड कलाकारांच्या आवाजाची जादू आहे. ते म्हणजे एमा वॉटसन बेल म्हणून असेलच, शिवाय डॅन स्टीव्हन्स हा बीस्टची भूमिका साकारेल, तर एमा थॉम्सन असेल मिसेस पॉट्स, ल्यूक एव्हान्स गॅटसन हा व्हिलनच्या भूमिकेत असेल, केविन क्लाइन बेलचे वडील मॉरिसची भूमिका करतील, जॉश गॅड गॅटसनचा मित्र लव हू असेल, ऑड्रा मॅकडोनॉल्ड गार्डेरोबची भूमिका साकारतील, आयन मॅकलेन कॉक्सवर्थ असेल, इवन मॅग्रेगर लुमियरची भूमिका साकारेल. स्टॅनली टूची याची एक अनोखी आणि नवी भूमिका या नव्या ब्युटी अँड द बीस्ट मध्ये लाईव्ह ऍक्शन मधून या सिनेमात पाहायला मिळणार आहे. साली रिलीज झालेल्या या सिनेमाचं फॅन फॉलोईंग आजही तितकंच आहे आणि त्याची मदत या नवीन व्हर्जनला नक्कीच मिळेल. या व्यतिरिक्त या सिनेमाची ख्याती इतकी आहे की या सिनेमावर आधारित एक मॅगझिन डिस्नी लवकरच प्रकाशित करणार आहे, ज्यामध्ये या सिनेमाच्या मेकिंगचे, शूटचे किस्से आणि आठवणी असतील. सिनेमाची प्रसिद्धी आणि यश याबद्दल वाचकांना वाचायला मिळेल. फक्त पडद्यावरच नाही तर डिस्नी पार्क मध्ये किंवा कॅरेक्टर्स म्हणून या सिनेमानं केलेली वाटचाल आणि यश या मॅगझिन मधून डिस्नी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. शिवाय या नवीन ब्युटी अँड द बीस्ट लाईव्ह ऍक्शन सिनेमा बद्दल आणखी माहिती सुद्धा या मॅगझिन मध्ये असेल. ही परिकथा तर गेले 25 वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते, पुढेही करेल. बीस्टचे सवंगडी बेल आणि बीस्ट यांच्या ब्युटी अँड द बीस्ट सिनेमानं 25वं वर्ष गाठलं, पण आजही तो तितकाच पाहावासा वाटतो आणि त्यामध्ये रमावसही वाटतं. बेल आणि बीस्टचा रोमांस गोड वाटतो हे या सिनेमाचं, त्याच्या निर्मात्यांचं, त्यातल्या कलाकारांचं यश. हा सिनेमा 50 वर्षांनंतरही तितकाच आपलासा वाटेल हेही नक्की. सध्या उत्सुकता आहे ती 2017 मध्ये रिलीज होणाऱ्या या सिनेमाच्या नव्या व्हर्जनची, त्यातल्या रंजकतेची आणि नाविन्याची. चित्राली जोगले, IBN लोकमत. आणि आता घेऊया एक शॉर्ट ब्रेक. पाहत रहा हॉलिवूड बॉलिवूड. बॉलिवूडचा सुलतान सलमान आणि त्याचं लव्ह लाईफ नेहमी चर्चेत राहिलंय. अगदी सोमी अली किंवा ऍश पासून ते हल्लीच्या कतरीना आणि लुलियापर्यंत त्याच्या सगळ्या गर्लफ्रेंड्स आणि त्याच्या बातम्या बॉलिवूडच्या गॉसिप मिलसाठी अगदी खाद्य ठरल्या आहेत. अनेक वर्ष सिंगल राहिल्यानंतर हा दबंग खान लुलियासोबत लग्नाच्या बंधनात अडकणार असं बोलणंही जात होतं. तर दुसरीकडे कतरीनाची आणि त्याची मैत्री पुन्हा बहरतीये, त्यामुळे आ गया है कहानी में ट्विस्ट. सलमान खान म्हणजे बॉलिवूडचा लव्हर, तो आणि त्याचं लव्ह लाईफ नेहमीच प्रकाश झोतात राहिले. त्याची प्रत्येक गर्लफ्रेंड आणि त्याच्या भोवती तयार झालेल्या बातम्या आणि गॉसिप्स
यासाठी तो नेहमीच तयार असतो. पण बॉलिवूडच्या या हँडसम राजकुमाराचं लव्ह लाईफ हे शापितच राहिलं. अनेक गर्लफ्रेंड्स आल्या आणि गेल्या, पण सल्लू भाई काय लग्नाच्या बंधनात अडकला नाही. अनेक कारण आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की सल्लू मियाचं कबूल हे म्हणणं हुकलं. मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. अगदी काही वर्षांपूर्वी कतरीनाच्या बाबतीतही तसंच झालं. मुझसे शादी करोगी असं सलमान कॅटला म्हणतोय असं सगळ्यांनाच वाटत होतं. आणि कॅट सुद्धा मैं तो साहिबा होई घोडी लेकी आवे आजावे असं म्हणत तयारच होती. पण हर प्रेम की कहानी में विलन होता है. तसं म्हणत एका हिरोनेच यांच्या रस्त्यात रोडा घातला. रणबीर कॅटने अजब प्रेम की गजब कहानी हा सिनेमा केला आणि त्यांची अजब गजब प्रेम कहानी सुरू झाली. सलमानचा हार्ट ब्रेक झाला. पण काही दिवसांपासून प्रेमापासून अलिप्त राहिलेल्या सलमानच्या आयुष्यात लुलिया वेंटूर आली. रोमानियन मॉडेल असलेली त्याची ही खास मैत्रीण हळूहळू त्याच्यासोबत सगळीकडे दिसायला लागली आणि मग सुरू झालं पुन्हा एकदा गॉसिप गॉसिप आणि गॉसिप. लुलिया आणि सलमानची जवळीक इतकी वाढली की फायनली भाईजानचं सिंगलहूड संपुष्टात येणार असा अंदाज सगळ्यांनी बांधला. इतकंच काय तर यांच्या लग्नाच्या तारखाही जाहीर केल्या जात होत्या. भारतात हे जाहीर होत असतानाच लुलियाच्या रुमानियात एका प्रसिद्ध वर्तमानपत्रानं लुलियाला डोमना खान असं संबोधलं देखील, म्हणजे रॉयल मिसेस खान. यावर या दोघांनी लपून लग्न केलंय का असं सुद्धा बोललं जाऊ लागलं. आता एकीकडे जिथे सलमान आणि लुलियाची लव्ह स्टोरी बहरते तर तिथे दुसरीकडे सलमानची एक्स गर्लफ्रेंड आणि खास मैत्रीण कॅटचं ब्रेकअप झालं. या ब्रेकअपमुळे या दोघांच्या मैत्रीचं नवीन पर्व सुरू झाले. ते कुठेतरी लुलियाला खटकतंय, पण सलमान कोणाचं ऐकेल असं वाटत नाही. याच्या पुढे जाऊन कॅटने सलमान सोबत काम न करण्याचा निर्णय देखील बदललाय आणि एका जाहिरातीसाठी हे दोघे एकत्र आले. ही हिट जोडी एकत्र येते म्हटल्यावर अनेक निर्मात्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. मोठ्या पडद्यावर सुद्धा ही जोडी आता दिसू शकते हे कळताच एक था टायगर सिनेमाचा सिक्वेल टायगर जिंदा है साठी या दोघांची जोडी फायनल केली गेली. आता एकीकडे हे दोघं पुन्हा एकत्र काम करणार, एकत्र वेळ घालवणार आणि पुरानी यादें ताजा करणार, हे तर नक्की. या सगळ्याचा लुलिया आणि सलमानच्या नात्यावर काय परिणाम होईल आणि झाला तर पुढे काय असा प्रश्न उरतो. मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. या वेळेला सुद्धा मुझसे शादी करोगी म्हणणारा सलमान कबूल हे म्हणतो की पुन्हा एकदा पहिले पाढे 55 होत आहे ते कळेलच. चित्राली चौगले, आयबीएन लोक. हॉलिवूडमध्ये येत्या आठवड्याला बेन हर आपल्या भेटीला येणार आहे. 1880 साली लिहिलेल्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित हा 5वा सिनेमा आहे. याच नावाचे याआधी 4 सिनेमे हॉलिवूडमध्येच रिलीज झालेत. या आवृत्तीत नेमकं नवीन काय असणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ब्रेकवर जाता जाता पाहूयात या सिनेमाची झलक. No, we've done nothing wrong. Rome's calling for blood. I have to give them something. Where are you taking him? Humbly, love unconditionally. Thank you. You do the same. The world you live in is Rome's. Their laws. First believer. Their power. You cannot defeat them in the streets.
my family. They deserve justice for what's happened. Teach us how to live humbly, love unconditionally. सिद्धार्थ कतरीनाच्या बार बार देखो या सिनेमाच्या दोन धमाल गाण्यानंतर सिनेमाचं एक सॅड सॉन्ग रिलीज करण्यात आलंय. त्याची खास झलक फक्त तुमच्यासाठी. जानवालया तू तडपाया, लौट के फिर तू कदे ना आया, अखां दे नाल दिल नूं रुलाया, बड़ा सताया तू. याद तेरी बस आंदी जावे, पर तेरी कोई खबर न आवे, दिल मेरा हुण डुबदा जावे, बड़ा सताया तू. तैनू हुण मेरी कदे याद आके तड़पांदी नहीं, अखियां चो तेरी किते नींदर उड फुट जांदी नहीं, आवे तू मुड़ के हुण मैं तकरा फरियादा नी, राह विच जिंद बैठी इक लैके तेरिया यादा, इक तेरी खैर मंगदी. बॉलीवूडच्या या गाण्यानंतर चला हॉलिवूडच्या अनोख्या दुनियेत शिरूयात. एलियन आणि हॉलिवूडचं नातं तसं फारच जुनं आहे आणि ते वेगवेगळ्या प्रकारे अनेक सिनेमातून आपण अनुभवलंय देखील. असाच अनोखा अनुभव पुन्हा एकदा हॉलिवूडच्या अरायव्हल या सिनेमातून आपल्याला घेता येणार आहे. या अनोख्या अनुभवाची ही अनोखी झलक. We could be facing global war. We need to talk to the other sides and work together for once. We have 15 hours before this all goes to hell. Are you dreaming in their language? I know why they're here. What the hell is she doing? Do trust me.